मित्रांनो हे बीपीचं आंदोलन आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांना जे सहकार्य केलं याची माझ्या तोंडाने जितकी स्तुती करावा तितकी कमी आहे आपण सगळ्यांना सहकार्य केलं छोटीशी जरी आपल्याला काही त्या ठिकाणी सुविधाचं जर दुसुविधा होत असेल तुम्हाला जर अडचण होत असेल हे बीपी तुमच्यासाठी लढायला तयार आहे स्टुडंट पॉवर विद्यार्थी मित्रांनो काही त्या ठिकाणी काही लोक ज्यावेळेस दलवीचं पहिलं आंदोलन झालं त्यावेळेस स्वतःला तथाकथित म्हणून येणारे पुरोगामी या सगळ्यांनी दलवीच्या घरामध्ये मिटिंग केले आणि एबीव्हीपी म्हणे इथे इस्टॅब्लिश व्हायला आली आहे. अहो दलवी सर आमच्या इतिहासाचे पानं उलगाडून पहा या देशाच्या पंतप्रधानाने सुद्धा एबीव्हीपीचं काम केलेलं आहे. दळवी सर तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्हाला पहिल्या दिवशी हटवून लावलं असत परंतु आम्हाला विद्यार्थ्यांच्या जीवावरती हे आंदोलन जिंकायचं होत आणि आम्ही ते जिंकलेलं आहे. भारत माता की. विद्यार्थी मित्रांनो अशी जे की आपल्याला दाखवायची गरज आहे. मी 8 दिवसापासून पाहतोय मेस मध्ये जेवण व्यवस्थित नाही. विद्यार्थी येऊन सांगतात सर जेवण व्यवस्थित नाहीये सर असं आहे सर तसं आहे मेसवाले पण मला गोड गोड बोलतात लेकिन एबीव्हीपी का कार्यकर्ता मीठे बोलणे पर पिछे नाही हट जाता. मी त्यांना सांगू इच्छितो आज जेवण चांगलं केलं दिलंय स्तुती करतो परंतु या पुढेही देव तुम्हाला सद्बुद्धी देईल आणि असंच चांगलं जेवण द्याल. मी आपल्या समोर सगळ्यांना सांगतो या ठिकाणी कुलगुरुकडे खूप पैसे आहेत. 12 करोड रुपयाची हेरिटेज वॉल त्यांच्या घराला जसं काही सोनं ठेवलं त्या कुलगुरुच्या बंगल्यामध्ये 12 करोड रुपयाची भिंत बांधली आहे. माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो खेड्या पाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारचं जेवण मिळतंय. 24 रुपयाला तात मी मेसवाल्याला म्हणलं अहो 24 रुपयाला तुम्ही देता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेवण चांगलं मिळत नाही. ते मेसवाले काय म्हणले मला अहो 24 रुपयाला नाही मग मी काय आता माझ्या घरचे दागिने मोडू.